नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस आय क्यू या आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जागतिक भूगोलाचा एक महत्त्वपूर्ण चॅप्टर आहे बघा, ओसिनोलॉजी, त्यातलाच एक भाग म्हणजे महासागरीय वारे. तर यावर आजचा व्हिडिओ आणलेला आहे. हा एक्झाम प्रोस्पेक्टिव्ह का महत्त्वाचा आहे बघा, कारण प्रिलिम्स आणि मेन्स बघा ज्यावेळी आपण देतो त्यावेळीमध्ये वर्ल्ड ज्योग्राफीचा अभ्यास केला जातो, त्यातलाच एक चॅप्टर आहे बघा कोणता, ओसिनोलॉजी, त्याला समुद्रशास्त्र म्हटलं जातं. तर समुद्रशास्त्र ज्यावेळी अभ्यास करतो त्यावेळी एक किंवा दोन मार्क प्रिलिम्स किंवा मेन्समध्ये हमखास विचारले जातात. एक तर त्याच्या शार्तेवर विचारले जातात ओसिनोलॉजीमध्ये, म्हणजे समुद्रशास्त्र जो चॅप्टर आहे आपला त्याच्यामध्ये शार्त आहे बघा, समुद्राची शार्त वगैरे याच्यावर एक क्वेश्चन विचारला जातो. आणि दुसरा म्हणजे जे समुद्रवारे वाहतात बघा, तर हे समुद्रवारे याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. तर पाहू आपण का महत्त्वाचं आहे बघा, जे ओसेन करंट आहे किंवा आपण समुद्रवारे आहेत का महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे की हे जास्त प्रमाणात काय आहे, लार्ज सर्क्युलेशन सिस्टीम आहे, जास्त प्रमाणात वाहणारे हे काय आहे, मोठ्या प्रमाणावर सिस्टीम आहे. तर दुसरं एक कारण म्हणजे हे डायरेक्टली ज्या ठिकाणी टेम्परेचर आहे किंवा जिथं पाऊस पडतो बघा, हे डायरेक्टली अफेक्ट होतात किंवा डायरेक्ट अफेक्ट केले जातात त्या ठिकाणच्या वातावरणाला. ते एक कारण आहे, कारण तुम्ही जर एल निनो पाहिलं आणि ला निनो पाहिलं तर ते तुमचं एक चांगलं जवळचं उदाहरण आहे की डायरेक्टली त्याला जे पाऊस आहे किंवा आपलं जे मान्सून आहे बघा, तर हे मान्सूनला डायरेक्ट इफेक्ट या वाऱ्यामुळं होतो. आणि दुसरं एक कारण म्हणजे वॉर्म ओसियन करंट आहे बघा, जे गरम वारे आहेत हे काय करतात, ज्या ठिकाणी वाहतात त्या ठिकाणी सराउंडमध्ये काय करतात, गरम हवामान तयार करतात आणि जास्त प्रमाणात पाऊससुद्धा पडतात. त्याचं एक चांगलं उदाहरण पाहिलं तर एल निनो. तर एल निनो बघा ज्या ठिकाणी वाहतो, समजा तुम्हाला माहिती आहे दक्षिण अमेरिकेच्या पेरूच्या तटापाशी, तर ज्या ठिकाणी वाहतो समजा त्या ठिकाणी काय करतात, उष्ण वारे त्याची जागा घेतात, थंड वाऱ्याची जागा उष्ण वारे घेतात, म्हणजे एल निनो घेतो आणि त्या ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस पडतो बघा, हे त्याचं एक कारण आहे. दुसरं म्हणजे ते थंड वारे आहेत बघा, कोल्ड ओसेन करंट म्हणतो, हे ज्या ठिकाणी वाहतात किंवा पश्चिम भागावर त्या ठिकाणी काय करतात, ते मोठ्या प्रमाणावर थंड वातावरण तयार करतात आणि दुष्काळाचं एक सराउंडिंग स्पेस तयार करतात. तर हे याच्यामुळं काय परिषद दृष्टीने आपल्याला हे माहीत असणं खूप गरजेचं आहे, जे समुद्रवारे आहे बघा. ओके, तर समुद्रवारे कसे तयार होतात त्याचे वेगवेगळे कारण आहे बघा मित्रांनो. तर एक पहिलं म्हणजे कारण त्याची घनता, समुद्राची वाहण्याचा प्रवाह, तसंच टेम्परेचर, हे जे इफेक्ट आहेत, तसेच समुद्राची जे आपण म्हणतो ना पृथ्वी फिरण्यामुळे सुद्धा समुद्राचे वारे हे तयार होतात, हे विविध प्रकारचे कारणं आहेत त्याला ओसेन करंट तयार होण्यासाठी. तर पहा आता क्वेश्चन डायरेक्ट बघू आपण, तर खालील महासागरीय वारे यावर विचार करा असा क्वेश्चन आहे. तर पर्याय बघा, पहिला उत्तर अटलांटिक वारे, दुसरं ओयाशिओ वारे, तिसरं कॅनरी वारे, चौथं आहे कॅलिफोर्निया वारे आणि पाचवं आहे अलास्का वारे. तर वरीलपैकी कोणते थंड वारे किंवा थंड प्रवाह वारे आहेत, तर पर्यायामध्ये आपल्याला विचारलेलं आहे. तर ॲन्सर आपण शेवटला पाहणार आहोत, त्यापूर्वी हा टॉपिक काय पूर्ण समजून घेऊ. तर बघा जे वारे आहेत बघा, हे कसे आपण क्लासिफिकेशन केलं जातं, ते तापमानाच्या आधारावर केलं जाते. तुम्हाला माहिती जे उष्ण असतं ठिकाण, त्या ठिकाणी उष्ण वारे होते म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, उष्ण वारे. ज्या ठिकाणी थंड वाऱ्या ठिकाणी किंवा थंड वातावरणात वारे वाहतात, उदाहरणार्थ जे ध्रुवाकडून वारे येतात बघा, ते वारे कसे असतात, थंड असतात, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, थंड वारे. तुम्हाला माहिती आहे ध्रुवावर जास्त प्रमाणात बर्फ असल्यामुळे काय होतं, त्या ठिकाणून जे वारे वाहतात ते थंड वारे असतात. आणि विषुववृत्तात सर्वात जास्त तापमान जास्त असतं, तसं पाहिलं ते 23.5 डिग्रीला आहे, पण विषुववृत्तातसुद्धा टेम्परेचर जास्त असतं, म्हणून हे जे वारे ह्या ठिकाणी वाहतात तर त्यांना उष्ण वारे असे म्हटलं जातं. तर पहिल्यांदा आपण थंड वारे पाहू. तर थंड वारे बघा कोणकोणते प्रमुख वारे आहेत, पश्चिमी थंड वारे प्रवाह म्हटलं जातं, त्याला वेस्ट वाईंड ड्रिपसुद्धा म्हटलं जातं. दुसरं म्हणजे हम्बोल्ट, हा दक्षिण अमेरिकेच्या पेरूच्या तटापाशी भाग, पेरू एक देश आहे. नंतर तिचं कॅलिफोर्निया वारे, कॅनरी वारे, ओयाशिओ प्रवाह, लॅब्राडोर प्रवाह आणि फॉकलँड प्रवाह. फॉकलँड प्रवाह हा ब्राझीलचा प्रवाह, ब्राझीलपाशी बघा वाहतो ह्या दक्षिणेकडून उत्तरेकडे. त्यानंतर हम्बोल्ट, तुम्हाला माहिती हम्बोल्ट हा पेरूच्या तटावर पश्चिमेकडून वाहतो, हा थंड प्रवाह आहे. आणि पूर्वेकडून बघा दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेकडून कोणता वाहतो, हम्बोल्ट प्रवाह वाहतो. आणि दक्षिण अमेरिकेच्या पूर्वेकडून, पूर्वेच भाग आहे त्या ठिकाणी कोणता हा कोणते वारे वाहतात तर लक्षात ठेवा. नंतर कॅलिफोर्निया प्रवाह हा कॅलिफोर्नियाच्या ठिकाणी वाहतो. कॅनेरी प्रवाह हा उत्तर आपण म्हणतो ना आफ्रिका याच्याकडून येतो, युरोपकडून हा प्रवाह कॅलिफोर्निया प्रवाह येतो. त्यानंतर ओयाशिओ प्रवाह, ओयाशिओ प्रवाह हा आशियाकडे बघा तर जे रशियाचा भाग आहे बघा, हा ओश तिथं ठिकाणी थंड ध्रुवाकडून येतो. तसेच जे अमेरिकेचं बघा प्रवाह आहे किंवा उत्तर अलास्काचा भाग आहे बघा, त्या ठिकाणी हा प्रवाह खालच्या दिशेने दक्षिण साईडला उत्तरेकडून वाहत येतो, म्हणून यांना काय म्हटलं जातं. जे बघा समोर तुम्हाला एक मॅप आहे,
जे निळ्या याच्यामध्ये दाखवले आहेत बघा ते सर्व काय आहेत, कोल्ड करंट आहे किंवा थंड वारे म्हणतो, आणि जे लालमध्ये दाखवले आहेत ते सर्व वार करंट आहे किंवा वा थंड उष्ण वारे आहेत बघा. फॉकलँड प्रवाह म्हटलं जातं जो दक्षिण अमेरिकेच्या ह्या साईडनी वाहतो. ओके, तर तुम्हाला समजलं असेल की थंड वारे कोणत्या ठिकाणी वाहतात, तर ते लक्षात ठेवा थंड वारे हे ध्रुवाकडून विषुवृत्ताकडे वाहत असतात किंवा खालच्या डायरेक्शननी वाहत असतात. त्यानंतर आता पाहू उष्ण वारे कोणकोणते आहेत, तर याच्यामध्ये गल्फ स्ट्रीम आहे तुम्हाला सर्वांना माहीत असेल. नंतर उत्तर अटलांटिक प्रवाह, उत्तर अटलांटिक समुद्राचे जे उत्तरेकडून वाहत आहेत बघा ते यांना उत्तर अटलांटिक प्रवाह म्हटलं जातं. अलास्का आहे बघा, अलास्का उत्तर अटलांटिक प्रवाह किंवा त्याला नॉर्थ अटलांटिक ड्रीपसुद्धा म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. त्यानंतर गल्फ स्ट्रीम आहे बघा, तर गल्फ स्ट्रीम बघा या ठिकाणी नॉर्थ अमेरिकेत साईट आहे बघा, याच्या पूर्व साईडला वाहतात. तुम्हाला माहिती जे उष्ण वारे आहे ते पूर्वेकडून वाहतात, जास्तीत जास्त प्रमाणात हे पूर्वेकडून वाहतात, आणि जे आपण म्हणतो थंड प्रवाह आहे ते सर्व पश्चिमेकडून वाहतात. तुम्ही सर्व जर पाहिलं असाल जे वाळवंट आहेत हे सर्व पश्चिमेचे साईटने आहेत, याचं कारण म्हणजे थंड वारे वाहिल्यामुळे. हे क्वेश्चन विचारण्याची शक्यता सुद्धा आहे की थंड वारे किंवा जे आपण म्हणतो जे दुष्काळ आहे ते दुष्काळ का तयार झाला आहे पश्चिमेच्या साईडने, त्याचं एकच कारण की त्या ठिकाणी थंड प्रवाह वाहत असतो. त्यानंतर क्युरोशिओ प्रवाह, जसं ओएशओ जसं पाहिलं आपण उत्तर उत्तरेकडून दक्षिणेकडे येतो जे याच्यामध्ये पॅसिफिक समुद्रामध्ये बघा, तर हाच क्युरोशिओ हा खालच्या साईडनी वर जात असतो उत्तरेकडे, याला म्हणतात क्युरोशिओ. अगुलहास प्रवाहसुद्धा त्याच टाईपचा आहे. ब्राझिलीय प्रवाह हा ब्राझीलच्या पूर्वे साईडनी हा वाहतो आहे, खालच्या साईडला वाहतो आहे. त्यानंतर उत्तर विषुववृत्तीय प्रवाह बघा, दक्षिण विषुववृत्तीय प्रवाह, जे विषुववृत्ती आहे बघा त्याच्या उत्तर साईडला व दक्षिण साईडला हे दोन प्रवाह वाहतात, म्हणून उत्तर दक्षिण प्रवाह असं म्हटलं जातं. तर ओके, तर तुम्हाला समजलं असेल की जे उष्ण वारे आहेत बघा हे उष्ण वारे कुठून वाहतात, हे सेंटरपासून ध्रुवाकडे वाहतात, आणि सर्व जे वारे आहेत ते कोणत्या साईडला आहेत, ज्या ठिकाणी जमीन आहे त्याच्या पूर्व साईडनी वाहतात. तर हे महत्त्वपूर्ण आहेत बघा, लक्षात ठेवा कोणत्या ठिकाणी कोणते वारे वाहतात. एक तर मॅपवारे विचारतील आपल्याला किंवा पर्याय देतील आणि जोडे लावायचे ते का थंड प्रवाह आहे किंवा उष्ण प्रवाह आहे. ओके, तर अशा प्रकारे आपल्या क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. आता एकदा शॉर्टमध्ये पाहू थंड वारे व उष्ण वारे. तर थंड वारेमध्ये कोणकोणते प्रवाह आहेत बघा, पश्चिमी थंड वारे प्रवाह, त्याला वेस्ट वाईन ट्रीपसुद्धा म्हटलं जातं. हम्बोल्ट हा पेरुदेशापाशी दक्षिणेच्या दक्षिण अमेरिकेच्या. त्यानंतर कॅलिफोर्निया वारे, कॅनरी प्रवाह हा युरोपकडून खालच्या साईडने येतो, थंड प्रवाह असल्यामुळे तो खालच्या साईडने येतो आपल्या ध्रुवाकडून. त्यानंतर ओएशओ प्रवाह हा पॅसिफिक समुद्रात ध्रुवाकडून खालच्या साईडने येतो. नंतर लॅब्राडोर प्रवाह, फॉकलँड प्रवाह, फॉकलँड प्रवाह दक्षिण अमेरिकेच्या उजव्या साईडनी, जे पश्चिम प्रवाह आहे बघा त्याच्या साईडनी हा वाहतो. त्यानंतर उष्ण वारे, उष्ण वारे गल्फ स्ट्रीम एक आहे, उत्तर अटलांटिक प्रवाह आहे, अलास्का प्रवाह आहे, क्युरोशिओ प्रवाह आहे, अगुलास प्रवाह आहे, नंतर ब्राझिलिया प्रवाह, उत्तर विषुववृत्तीय व दक्षिण विषुववृत्तीय प्रवाह हे प्रमुख काय आहेत वारे, उष्ण वारे व थंड वारे आहेत. ओके, तर याचं जे उत्तर मित्रांनो क्वेश्चन बघा, खालील महासागरीय वारे यावर विचार करायचा ठरला होता. पर्याय बघा, उत्तर अटलांटिक वारे, दुसरं ओएशओ वारे, तिसरं कॅनरी प्रवाह, चौथं कॅलिफोर्निया वारे, अलास्का वारे. तर बरीलपैकी कोणते थंड प्रवाह आहेत, जर याच्यातलं बोललं उत्तर अटलांटिक वारे कुठून वाहतं, तर बघा नॉर्थ अटलांटिक ड्रीप म्हणतो हा कुठून वाहतो, ध्रुवाकडे वाहतो आणि पूर्वे साईड नाही, त्याच्यामुळे हा काय उष्ण प्रवाह आहे. म्हणजे याचं जे उत्तर आहे पहिलंच ते पर्याय मधलं बघा उत्तर अटलांटिक वारे हे चुकीचं आहे, म्हणजे एक चुकीचं असलं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी एक आहे बघा हे काय सरसकट चूक आहे. त्यानंतर तुम्ही जर अलास्का वारे पाहिलं तर अलास्का वारे हा कशामध्ये मोडतो आहे बघा, अलास्का वारे हा उष्ण वाऱ्यामध्ये मोडतो आहे, त्याच्यामुळं उष्ण वारे अलास्काच्या ज्या साईडने वाहतो आहे बघा पूर्व साईडने, तर ते हे काय उष्ण प्रवाह आहे, हा थंड प्रवाह नाही आहे, त्याच्यामुळं एक आणि पाच हे काय चुकीचं आहेत. ओके, तर राहिली उत्तर कोण पर्याय कोणते राहिले, दोन तीन आणि चार, ओएशओ, कॅनरी आणि कॅलिफोर्निया. तर तुम्ही थंड प्रवाह पाहिले बघा, ओएशओ आहे, कॅलिफोर्निया आहे, आणि कॅनरी प्रवाह जो युरोपकडून खालच्या साईडने येतो बघा, तर हे काय थंड वारे आहेत, म्हणजे तिन्ही काय बरोबर आहेत. तर आपला जो पर्याय निघतो तो निघतो चार नंबरचा पर्याय निघतो, दोन तीन चार, मग याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते काय आहे चार नंबरचं. ओके, तर तुम्हाला आजचा जो टॉपिक आहे महासागरीय वारे
तर मी अशा आशा करतो की हा टॉपिक तुम्हाला समजला असेल. तर थँक्यू मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.